सिंदेवाही तालुक्यातील घुमनखेडा येथील 4 एकर शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी गोपीचंद कारमेंगे स्वतः शेतात राबून धान पिकासोबत 1.5 एकरात ऊसाचं उत्पन्न घेत आहेत. या ऊस शेतीमध्ये 1.25 लाखाचं उत्पन्न होतं असं त्यांचं म्हणणं आहे. धान पिकासोबत ऊसाची शेती करून आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधल्याने त्यांची ही आर्थिक उन्नती घडवणारी ऊसाची शेती इतर शेतकऱ्यांना आदर्श निर्माण करणारी ठरत आहे. बारमाही सिंचनाच्या सोयी अभावी बरेच शेतकरी इतर पिकं किंवा दुबार पिकं घेऊ शकत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांची उन्नती खुंटली आहे. मात्र ज्यांच्याकडे विहीर किंवा बोरवेलच्या माध्यमातून सिंचनाची सोय उपलब्ध आहे ते शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. सिंदेवाही तालुक्यातील घुमनखेडा नवरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कारमेंगे यांच्याकडे बोरवेल सिंचनाची सोय असल्यामुळे 1.5 एकरात ऊस लागवड करून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करत आहेत. ऊस लागवड एकदा केल्यानंतर 3 वर्ष लागवड कायम असते. 3 वर्षानंतर पुन्हा ऊस लागवड करावी लागते. ऊस लागवडीला आणि पिकाला कमी खर्च असतो असंही कारमेंगे सांगतात. ऊसाचं निघालेलं उत्पन्न नागपूर बेला येथील साखर कारखान्याला विकतात. त्यातील मिळणारं उत्पन्न हे त्यांनी लागवड केलेल्या 1.5 एकरात अंदाजे 1.5 लाख रुपयांचं होत असल्याचं सांगतात. एकाच धान पिकावर अवलंबून न राहता मिश्र पीक घेऊन उन्नती साधता येऊ शकते हे या शेतकऱ्याच्या स्वकर्तृत्वावरून दिसून येत आहे. आपल्याकडील काही शेतकरी फक्त धानाचे एकच वार्षिक उत्पन्न घेतो, दुसरं उत्पन्न घ्यायला दजावत नाही, त्यामुळे हीच बाब शेतकऱ्यांच्या उन्नतीला बाधा ठरते आहे. धान शेती जास्त पाण्याची असल्याने निसर्गाच्या पावसाची अवकृपा झाल्यास शेती तोट्यामध्ये येत असते. मोटर पंपचा अथवा बोरवेल सिंचन सुविधेचा आसरा घेऊन अन्य पिकांची लागवड करून मिश्र शेती माध्यमातून शेतकरी उन्नती साधू शकतो. हे अल्पभूधारक शेतकरी कारमेंगे कुटुंबीय शेतीच्या माध्यमातून दाखवून देत आहेत आणि उत्पन्नाचे स्रोत शोधण्याचे प्रयत्न करीत असल्याचं दिसून येत आहे. त्यांची ही ऊस शेती शेतकऱ्याच्या प्रयत्नाला उन्नतीचा मार्ग दाखवत असल्यानं ऊस उत्पादन शेती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते आहे. अल्पभूधारक शेतकरी गोपीचंद कारमेंगे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. मी 6 वर्षापासून ऊस लावत आहो, त्याच्यात मला बऱ्याचशा पटीने परवडेबल आहे ऊसाचा उत्पन्न, आणि उत्पन्नाला तसा खर्च कमी आहे धानापेक्षा, आणि पाण्याच्या हिशोबानं तसा कमी पाणी लागते त्याला, फक्त उन्हाळ्यात थोडा पाणी लागते. ठिबक सिंचन जर राहिला तर एकदम जास्त शेती होऊ शकते कमी पाण्यामध्ये. आणि मी याला नांगर 3 वर्ष चालते हा पीक, 3 वर्षाच्यानंतर याला पुन्हा नांगरटी करून मोडून दुसऱ्यांदा लावायचं आणि त्याला मग डवरण देऊन त्याचे ते दांड वगैरे ओढून त्याला खत वगैरे टाकून ते बरोबर करावं लागते. तुम्ही किती एकरमध्ये पीक घेता? आणि मी 1.5 ते 2.5 एकर शेतीमध्ये पीक घेतो ऊसाचा, आणि माझ्याकडे 4 एकर शेती आहे. ऊस लागवडीला पहिल्या वर्षी कमीत कमी 1 एकरला 10 ते 12 हजार रुपये खर्च येते लागवड धरून, आणि खताला 5 हजार, असा 15 हजार खर्च येते एका एकरला. मग मला 1 एकरमध्ये 1.25 लाख रुपये होतो, आणि आता माझ्याकडे 2.5 एकर शेतीला ऊस आहे, तर आता 1.5 ते 2.5 लाख रुपये मला उत्पन्न होतं. बेला म्हणजे ऊस साखर कारखान्यामध्ये जाते, गडकरी साहेबाचा साखर कारखाना आहे, मूर्ती कारखाना,